तर मंडळी इथे ऍक्च्युली आमचं काम चाललंय बिल्डिंगच्या समोरच्या बिल्डिंगचं, त्यामुळे आवाज येत नाही, खिडकी बंद करतो. आज काय चाललंय? आज आहे चिकन रस्ता पुन्हा एकदा आणि मी चांगली दिसते नाही. येस, सो आज चिकन रस्सा बनणार आहे. रस्सा, चिकन रस्साचा बेच चालला. सो चिकन आणलं, आता आणले मी 1/2 किलो चिकन रस्सा आणि मस्त पैकी चपाती. सो इकडे आता खोबरं चिरते माधुरी, कांदा चिरलेला आहे, कोथिंबीर चिरलेली आहे, लसूण चिरलेलं आहे, अद्रक चिरलेलं आहे, सगळं झालेलं आहे. का म्हणतात चिकन बघा तुम्ही, रेसिपी बघा, माधुरी सांगेल तुम्हाला रेसिपी. सो स्टे ट्यून फॉर द व्लॉग. चला व्लॉगची सुरुवात करूया. गणपती बाप्पा मोरया मोरया. इकडे बघा कांदा भाजून ठेवला, कांदा खोबरा भाजून ठेवलाय. आता त्याचा मसाला बनवायचा मस्त ग्राइंड करून. तोपर्यंत आपण चिकनला हळद आणि मीठला मॅरिनेट करून ठेवू. जिरे राहिले होते भाजायचे, कोथिंबीर, भाजलेलं खोबरं, लसूण, आलं, कांदा आणि जिरं. आता हे आपण मिक्सरला बारीक करूया. आता चालले चपात्या, इकडे भात लावलाय मस्त. भूक लागली का? तेजपत्ता गरम झालंय, तेल, तेजपत्ता आणि काळी मिरी आणि थोडीशी 2-3 लवंग आणि थोडंसं टोमॅटो. याच्यामध्येच मसाले टाकते कारण त्याला तरी येते, म्हणून मी याच्यामध्ये आता बारीक गॅस करून चटणी मीठ टाकणार आणि नंतर जो आपण वाटण तयार केले ते नंतर टाकायचं. जर असं ह्याला तेल सुटलं की म्हणजे तरी सुटते. ही आमची गावची चटणी, म्हणजे आमची घरातली. जरा अनिकेतला तिखट पाहिजे म्हणून जरा तिखट करते. हळद थोडीशीच टाकते, एक कलर यायला. धने पावडर. आता याच्यामध्ये थोडंसं आपण चिकन मसाला टाकूया. त्याला तेल छान सुटलं की आपण ते वाटण टाकूया. वाटण पण रेडी आहे, बघू शकता. जास्त नाही ह्याला भाजायचं बारीक गॅसवर किंवा फास्ट गॅस, जास्त नाही कारण मसाले जळतात मग परफेक्ट लागतात. तो तेलामध्ये सोडलं त्याच्यामुळे ऑलरेडी तेल सुटलंय. 2 मिनिटं फ्राय केलं होतं. आता मी याच्यात मीठ टाकते कारण आमच्या चटणीमध्ये मीठ आहे आणि मी चिकनला पण मीठ लावलं होतं, तर मला थोडस मीठ टाकते. त्याला मस्त आहे बघा, आता तुम्ही इथे बघू शकता, इथे काही कुठे तेल दिसत नाही. त्याला जेव्हा असं मस्त भाजलं ना की तेल सुटणार. किती वेळ तरी भाजायचं? 1-5 मिनिटं तेल सुटल्यावर मग गरम पाणी टाकायचं. ओके, आता तेल सुटलंय बघ, मोडे दिसते मध्ये तेल सुटलं. एवढंच तेल सुटतं का? असं भरपूरून तेल नाही सुटत. तेल सुटल्यावर त्याच्यात गरम पाणी टाकूया आणि कुकरची लीड बंद करून मस्त 2 शिट्ट्या घेऊ. नेक्स्ट टाइम मी चिकन बिर्याणी करेन. हे जे मसाल्याचं पाणी आहे ते मिक्स केलं. आता याला बंद करूया, 2 शिट्ट्या घेऊया. गॅस बारीक आहे, 2 शिट्ट्या घ्यायच्या बस. A few moments later. मंडळी या जेवायला, तर बघू शकता इकडे मस्त चिकनचा रस्सा आलेला आहे. वा बघा चिकनचा रस्सा, कोथिंबीर कोथिंबीरने गार्निशिंग केले मस्त. आता रस्सा वाढते माधुरी, ताट बनतोय. भूक लागली का? मला तर कधीचीच लागली. जेवण घेतो मंडळी. बघा चपाती पण झालेली आहे मस्तपैकी, इकडे भात पण आलेला आहे, इकडे कांदा लिंबू सगळं आलेलं आहे मस्त. आता ताट बनतोय मंडळी, भरपूर भूक लागली मला पण. तर आता जेवण घेतो, नंतर भेटू. मंडळी चला पटापट. माधुरी चुरून खाते, तिला चुरून खायचं होतं. मला चुरूनच आवडतं. तुमच्या कोणकोण चुरून खाते नक्की कॉमेंट करून सांगा. A few hours later. मंडळी आता आम्ही चाललो आईस्क्रीम खायला. आम्ही नाही, तू? हा मी खाणार आहे. ऍक्च्युली माझं मन झालेलं भरपूर आईस्क्रीम खायचं. सो आता रात्रीचे 11 वाजले तर मी आईस्क्रीम खायला चाललोय. भरपूर दिवसांनी ब्लॉगिंग करतोय ना, विसरतोय मी मध्ये मध्ये. सो आता मोबाईल काढलाय मी ब्लॉगिंग करतोय कारण शॉर्ट शिकणार आहे ते आम्हाला माहिती नाही. नाही करणार, रोज करणार. मला आठवण येत जाईल तेव्हा करेल मी, म्हणजे करेलच. चला इकडे आईस्क्रीम आमच्या बिल्डिंगच्या समोर होतं. पण नाही आईस्क्रीम काय बोलते, ओ माय गॉड, एवढं आवडतं माधुरीला आईस्क्रीम, आज खाणार नाही. स्वतः घेतलं मी मावा बदाम आईस्क्रीम.
आणि इकडे माधुरी खाणार नाहीये ती, तुला एक पण मी देणार नाही. हा आईस्क्रीमची हावरी आहे पण आता खाऊन घेतो मी. सो बघा इकडे आता खाली चालतोय आम्ही, बिल्डिंगच्या खालीच चालतोय इकडे, अजून चालतोय मस्त. एक तास झाला आईस्क्रीम खाल्लं, म्हणजे मीच खाल्लं, माधुरीने नाही खाल्लं. व्हॉट अ कंट्रोल मॅन. सो चला आजचा व्लॉग इथे संपूया, छोटा होता व्लॉग. तेव्हा आला असेल तुम्ही, व्लॉग आवडला असेल तुम्हाला छोटासा व्लॉग, तर लाईक करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा जे नवीन आहेत. तोपर्यंत जय महाराष्ट्र, पुन्हा भेटूया लवकरच.